पैसे खाल्ले असते तर मला सांगा माझ्यावरती, जे मी अनेकदा तुम्हीच सगळे माझे लोकप्रिय सगळे न्यूज चॅनलचे लोक तुम्हीच अनेकदा हेडलाईन्स उदयनराजेंचा घरचा आहे अहो जर पैसे खाल्ले असते तर जे आरोप मी जे सांगितलं मला एक तर मी गैर करत नाही आणि गैर कोणाचं खपून घेत नाही कोणी पण असू दे. तुम्हाला वाटतं आहे का राष्ट्रवादीचे जे सर्व आहेत ह्या लोकांनी मला ठेवलं असतं का? फार अगदी 5 रुपयाचा जरी प्रश्न असता तरी त्यांनी पार म्हणजे असं दाखवलं असतं की ते 5 रुपये फोकस करून असं केलं का करू शकले नाही कारण त्यांना माहीत आहे काम आहे समोर कोणी बोलू शकत नाही. पण आपले विचारवंत इथले म्हणतात की यांनी पैसे खाल्ले. हजारदा सांगितलं पोयना करती तुम्ही ठिकाण निवडा किल्ल्यावरती पण अजिंक्य तळ्याच्या किल्ल्यावर जाऊ ते कडेलोट पॉईंटचे जाऊ आणि जे जर सिद्ध झालं किंवा हे झालं मला तुम्ही सिद्ध करू शकला काय सांगितलं इथं पैसे काढले तिथून मी उडी कडेलोट पॉईंट मी उडी मारेन नाहीतर ज्यांनी आरोप केला आहे त्यांनी उडी मारावी. चॅलेंजेस घ्यायचं त्यांना फुकटचं नसतं आपलं यात्रेत पिपाण्या वाजवल्यासारखं. आज तुम्हाला सांगतो 50 च्या 50 आहे ना हे सर्व ठामपणे सांगतो. उमेदवार काम करणारे उमेदवार लोकांसाठी झटणारे आम्ही देणार आहोत नेहमीप्रमाणे आणि 50 च्या 50 सीट्स ह्या लोक सातारा विकास आघाडीच्या निवडून देणार कारण ह्यांना लोकांसमोर जाऊन ते बोलणार तरी काय आम्ही काय केलं नाही ठीक आहे पण भविष्य काळात कळू काहीतरी बघितलं भविष्य जे काय कधी नाही भविष्य काळात काय करणार काय माहीत पण यांचं एकही सीट निवडून येणार नाही ना लोक स्वीकारणार नाही. निवडणूक आता निकाल आज मी सांगतो लागल्यात जमाय त्यांनी फक्त निवडणुकीला सामोरे येऊ द्या फक्त आणि जेताना जसं मी आज पत्रकार परिषद घेतली त्यांनी उद्या सांगू द्या पत्रकार ते हिंमत असेल त्यांनी आजच्या आज पत्रकार परिषद घ्या नाहीतर थोडी तयारी करा काय माहीत आहे का अजून तयार व्हायला उगीच आपलं नुसतं असं करून असं पेळ मारून मिशाला ताव मारून गोष्टी होत नसतात त्याला इकडं तिकडं फिरावं लागतं. नगरविकास आम्ही नगरसेवकपासून मी सुरुवात केली आहे मी अल्लद आमदार झालेलो नाही आहे त्यामुळं मला माहीत आहे कुठं कसं करायचं लोकांमध्ये कसं जायचं हा फरक आहे. यांना नो गोल्डन प्लॅटर घराने घ्या आमदार हे घ्या आणि त्याच्यामुळंच ज्या वेळेस मागच्या वेळेस ज्यावेळेस सर्वसामान्य उमेदवारां निवडून आला येण्याचं अध्यक्ष म्हणून निवडण्याचं बहुमान मिळालं याचं हे सगळं कारण हेच आहे लोकांना आता वीट आलं अक्षरशः.